नमस्कार, लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी ताज्या वाटाण्याची अशी चमचमीत मिसळ बनवणार आहे। मिसळ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मिसळ खावीशी वाटते आणि थंडीच्या दिवसात तर खरंच खावीशी वाटते। तर तशाच प्रकारे म्हणजे तोंडाला पाणी सुटणारी वाटाण्याची मिसळ कशी करणार आहोत आज आपण ते बघणार आहोत। मिसळ अगदी सोपी आहे करायला आणि ताज्या वाटाण्याची असल्यामुळे दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही छान आहे आणि करायलाही सोपी आहे। तर बघूया आपण कशी करायची आहे ते। तर येथे मी एक टमाटर घेतलेला आहे। टमाटर आपल्याला लाल रंगाचं घ्यायचं आहे, हिरवं नको आहे टमाटर। तर आपण बारीक त्याला कापून घेतो आहे, छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे एक कांदा घेतलेला आहे मी, तोसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। कांदे आपल्याला दोन तीन घ्यायचे आहेत, एका कांद्याने होणार नाही। तर मी इथे दोन तीन कांदे कापून घेतलेले आहे। आणि कोथिंबीर घेतलेलं आहे, कोथिंबीर आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। अजून जास्त झाला तरी चालेल, कमी असला तरी चालेल, नसेल तरी चालेल, असं काही नाही। तर आपला कोथिंबीर बारीक करून झालेला आहे। एक कढई घेतलेली आहे मी इथे, त्यात चांगलं मोठा चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे। मिसळ म्हटलं की तेल जरा जास्तच लागतं। तर जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा आणि दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे। कांदे आपल्याला छान असे नरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। जास्त लाल कांदा होऊ द्यायचा नाही आहे, नरम होऊ द्यायचा आहे कांदा, म्हणजे थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडासा नरम झाला की आपण त्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत। तर येथे माझा थोडासा कांदा नरम झालेला आहे, तर त्यामध्ये मी चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आहे। टमाटरसुद्धा आपल्याला मेल्ट होईपर्यंत, म्हणजे त्याची ग्रेव्ही होईपर्यंत परतळून घ्यायचं आहे। थोडंसं आपण त्याला नरमच होऊ देणार आहोत, त्यासाठी थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टमाटर मस्त नरम झालेला आहे आणि तेलाला रंगसुद्धा छान आला आहे। एक मोठी वाटी ताजे वाटाणे मी टाकून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता ताजे असल्यामुळे हिरवा रंग छान आहे, त्याला मस्त दिसत आहेत वाटाणे। त्याला थोडंसं आपल्याला कांदा आणि टमाट्यामध्ये परतळून घ्यायचं आहे। थोडंसं त्यासाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे ते, आणि आपण परत त्याला मिक्स करून घेतोय। मस्त असा वास येतो वाटाण्याचा आणि तेलाचा। त्यात आपण शेंगदाण्याचा एक वाटी कूट टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जास्त मेंबर असाल तर दोन वाट्या शेंगदाण्याचा कूट टाकू शकता आणि वाटाणे जास्त वापरू शकता। मिसळ जितकी जास्त करायची असेल तितकं प्रमाण त्याचं डबल न वाढवावं, त्यासाठी मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ते। त्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून घेऊया, कारण वाटाणे आपले थोडे नरम होतील। तुम्ही बघू शकता छान आपले वाटाणे नरम झालेले आहेत। आणि मी आता लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ती आपल्याला कांद्यात परतळायची नाही आहे, वरूनच टाकायची आहे। जो लसूण अद्रकचा पेस्टचा जो वास असतो ना, तो फ्लेवर असा मस्त येतो एक वाटाण्याला, त्यामुळे आपण ही नंतरच पेस्ट टाकून घेणार आहोत। प्रत्येकजण काय करतं, कांदे आणि टमाट्यासोबत ती पेस्ट परतळून घेते, तसं करायचं नाही आहे। तर येथे मी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे, दोन ते तीन चमचे, एक चमचा गरम मसाला, एक चमचा प्रवीण मसाला आणि थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद आणि कढीपत्त्याचे 5 ते 10 पाने। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण कच्ची लसूण अद्रकची पेस्ट आणि जो मसाले टाकलेले आहेत त्याचा परतळताना असा छान वास येतोय, मस्त असा वास सुटला आहे किचनमध्ये। थोडंसं आपल्याला एकसारखं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण त्याला झाकण ठेवून घेऊया, थोडंसं परतळू देऊया आणि मसाल्यामध्ये वाटाणे थोडेसे मेल्ट होऊ देऊया। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मसाला त्याला लागलेला आहे वाटाण्याला, छान आपले वाटाणे आणि मसाला मिक्स झालेला आहे, वास मस्त सुटला आहे वाटाण्याचा। वाटाणे आणि मसाल्याला आपल्याला एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावर परत एकदा झाकण ठेवून घेतो आहे। थोडेसे आपल्याला परत वाटाणे वाफू द्यायचे आहे मसाल्यामध्ये। तर येथे आता आपलं झाकण काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले वाफून झालेलं आहे, बाजूलासुद्धा तेल सुटलेलं आहे त्याला। तर मी येथे 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, पाणीसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आजूबाजूला कढईला जो मसाला चिटकलेला आहे तो आपण चमच्याने काढून घेतो आहे। येथे मी एक चमचा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी 1/2 चमचा साखर। याला छान अशी उकळी होऊ द्यायची आहे, त्यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत इथे।
मस्त अशी 5 मिनिटे त्याला उकळी येऊ द्या, म्हणजे वटाणे चांगले नरम होतील आपले। तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे वटाण्याला, मस्त वटाणे वरती आलेले आहे, म्हणजे आपले वटाणे शिजलेले आहेत। ग्रेव्ही सुद्धा मस्त झालेली आहे। मिसळ आपल्याला जास्त घट्ट ग्रेव्ही नाही पाहिजे, अशी पातळच पाहिजे। तर आपली इथे उकळी येऊन आणि वटाणे शिजून झालेले आहेत। वरतून मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपली मिसळ मी प्लेटीत काढून घेते आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते प्लेटीमध्ये टाकून घेते आहे त्याला। तर आपली मिसळची प्लेट तयार करून घेऊया आपण। त्यावर मी फरसाण टाकून घेतलेला आहे, नंतर वरती कांदा, बारीक चिरलेला टमाटर, हिरवा हिरवा कोथिंबीर आणि परत वरतून वाटाण्याचा रस्सा आणि वाटाणे। मस्त वाटायले खायला पण मस्त आहे आणि बघायला सुद्धा सुंदर आहे। चमचमीत आपली अशी मिसळ आहे। तर पुन्हा मी एकदा वरतून कांदा टमाटर टाकून घेतलेला आहे आणि आता मस्त गोड दही टाकून घेते आहे मी वरतून। खूप आंबट दही नाही, घरचंच दही आहे। मिसळ बघून येते ना सर्वांच्याच तोंडाला पाणी, त्यासाठी तुम्ही नक्की करून बघा ही मिसळ। आणि अगदी सोपी आहे, खूप काही साहित्य लागत नाही आहे, सोप्या पद्धतीने केलेली आहे मी आणि चवीलाही मस्त आहे, मस्त वास सुटला आहे घरामध्ये। चमचमीत अशी मिसळ आपली, तुम्हालाही माझी चमचमीत मिसळ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत।